ओहरा जी हो जीर रार जी 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 ओहरा जी हो जीर रार जी जी ओम नमो श्री जगदम्बे ओम नमो श्री जगदम्बे नमन तुझ अम्य करुण प्रारंभे डपावर ताप तुंतुण्याचा डपावर ताप पोवाड्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा छत्रपतींचा प्राण शिव प्रभूच गातो गुणगान र जी जी सुभेदाराच गातो गुणगान र जी जी स्वराज्याच बांधू तोरण स्वराज्याच बांधू तोरण संधी पाहून कोंडना किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई वदल्या राजगडात जी 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 कोंडाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही ती आपली अस्मिता आहे जी स्वराज्यात असणं आज गरजेचं झालं आहे गडदुर्ग कोंडना किल्ला गडदुर्ग कोंडना किल्ला लागला गनिमांच्या हाताला तडा गेला स्वराज्याला अस्मिता लागली हो दौनीला एक एक मावळा इथं पेटलेला आमंत्रण दिल सर्वांना समजे माऊले लागले का मला शेलार मामा होते संगतीला प्रणाम केला मातेला असा माऊला सज्ज हो झाला जिंकून आणू कोंडा न्याला जिंकून आणू कोंडा न्याला अहो राजे हो जीर रार जी 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 अहो राजे हो जीर रार जी 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 एवढ्या तानाजी मालुसरेंकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा महाराजांनी परतीचा निरोप पाठविला महाराजांनी निरोप पाठविला सुभेदारांना तानाजीला तुम्ही लागा उलगिन कार्याला आम्ही जातो कोंडा ना घ्यायला सज्ज झालो हो लढायाला गड जोडूया स्वराज्याला जी राजी जी अहो राजे हो जी रार जी 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 अहो राजे हो जी रार जी 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 तानाजी मालुसरेंना हे कळताच ते काय म्हणतात आम्ही लग्नात वरबाब म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजानं लढायला जायचं हे कदापि शक्य नाही तनजीन मनी केलं पण दिले वचन आधी करू लगीन कोंडाण्याच नंतरच लग्न रायबाच हो जी जी अहो राजे हो जीर रार जी 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 अहो राजे हो जीर रार जी 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 तानाजीच्या हट्टापुढे महाराजांचं काही चालना काही केल्या हा मरहट्टा सुभेदार माग हटना सुभेदारांनी तलवार उचलली आणि राजांना प्रणाम केला राजाला तानाजी वीर चालला कमरेला बांधला शिला टाच मारली बघा घोड्याला घोडा पण बेपण झाला अहो राजे हो जीर रार जी 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 अहो राजे हो जीर रार जी 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 सुभेदार कोंडाना गड जिंकायला गेले खरे पण कोंडाना गड जिंकायला महाभयंकर सहजासहजी सर करायला अवघड कसा पार करायचा हा चढ कोंडाण्याच उंच शिखर त्यात होती रात किरकर वाट आहे मोठी अवघड कसा पार करावा चढ अहो राजे हो जीर रार जी 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 अहो राजे हो जीर रार जी 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 सुभेदारांनी पण शक्क लढवलं यशवंत घोरपडे सारखा तरबेज मावळा गाठला घोरपडे ही तयार झाला आणि कमरेला दोरी बांधून कोंडाना सर करायची ती अवघड कामगिरी घोरपडेंनी फत्ते केली
गळ्यावर जावे तरी कसे, टाकावे कुटुनी फासे, गोरपडे दाऊनी आले, गड सरसर चढूनी गेले। मावळ्यांच्या दोरा हाती आला, एक एक मावळा बघा चढला, वचन दिलं आहे राजाला, चला जागू आता स्वाभिमानाला। असा गड येईल हाताला, ओ जीजी अहो राजे हो जीर राजी, अहो राजे हो जीर राजी। सुभेदार तानाजींच्या सवेत मुठभर मावळे किल्ल्यावर पोहोचले। त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा राजपूत। तानाजी कडाडले, हे उदय भानिया। कोण तानाजी? हा तुझा बाप तानाजी। अरे तू इथं काय करतो आहेस? स्वराज्या दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील। अरे चल हट, दिल्लीत जाऊन मुजरा करण्याची हलकट जात मराठ्यांची नाही। अरे एक वेळ मी मोडे पण वाकणार नाही, आमचा राजा एकच, छत्रपती शिवाजी महाराज। हे ऐकून उदयभान हसू लागला, तानाजीन वार बघा केला। उदयभान असा चौतळला, पलटवार त्यानं बघा केला। तानाजीच्या तोडलं थालीला, कमरेचा काढून शेला, शेला वर घेती वाराला, उदयभान खेळी सांडला। उदयभानच्या एका वाराला, तानाजीचा हात उडविला, इंच इंच जखमांगाला, रक्तान वीर नालेला। रक्ताच्या थारोळ्यात बघून, रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून, 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानावर धावून आले। हे उदयभानिया, मामाने मारलं भान्याला, मामाने मारलं भान्याला, दात खाऊन केलं वाराला, रक्त लागलं हो तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दातान फोडलं नरडीला, सपसप करती वाराला। उभय चरलं उदय भान्याला, उदय भान्याला जिराजी जी, उदय भान्याला जिराजी जी, अहो राजे हो जिराजी जी, अहो राजे हो जिराजी जी।